गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितली. आज आपल्याला बघायची आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्काइल हलाइड. मग केमिकल प्रॉपर्टीज मध्ये नंबर ऑफ रिएक्शन्स असणार. अल्काइल हलाइड कोणकोणत्या रिएजंट सोबत रिएक्ट होतात, मग त्याच्यापासून कोणता प्रॉडक्ट मिळणार हे आपल्याला या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघायचंय. मग पहिली जी केमिकल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे लॅबोरेटरी. लॅबोरेटरी रिएक्शन. आता या लॅबोरेटरी रिएक्शन मध्ये काय असणार, अल्काइल हलाइड ची रिएक्शन वेन अल्काइल हलाइड रिएक्ट विथ एक्वायस NaOH, वेन अल्काइल हलाइड रिएक्ट विथ एक्वायस NaOH इट गिव्स, तर त्याच्यापासून मिळणार आहे आपल्याला ROH अल्कोहोल. असणार आहे तो अल्कोहोल विथ रिमूवल ऑफ NaX. नाउ दिस इज द लॅबोरेटरी रिएक्शन फॉर द अल्काइल हलाइड. आता हे जे असणार आहे अल्काइल हलाइड, या अल्काइल हलाइड मध्ये जो बॉन्ड असणार तो असणार CX बॉन्ड. अल्काइल हलाइड मध्ये R मीन्स द अल्काइल ग्रुप. अल्काइल म्हणजे कार्बन, कार्बन आणि X ह्या दोघांमध्ये जो बॉन्ड आहे तर त्याला आपण पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. अल्काइल हलाइड मधला जो बॉन्ड असणार CX बॉन्ड तो असणार आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. मग आता याच्यामध्ये कार्बन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रो निगेटिव्ह. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे म्हणजे याला इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणणार. याला कोणता सेंटर म्हणणार, इलेक्ट्रोफिलिक सेंटर. आणि हा जो असणार आहे तो असणार आहे तुमचा इलेक्ट्रो निगेटिव्ह. हायड्रोजन सर्वांनाच माहिती आहे, हायड्रोजन विच इज ऍट्स ऍज अ इलेक्ट्रो निगेटिव्ह. मग जर आपण CX बॉन्डला जर ब्रेक केलं, ब्रेकिंग ऑफ दिस CX बॉन्ड, CX बॉन्डला म्हणजे हा असणार आहे तुमचा लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप हा इलेक्ट्रो निगेटिव्ह असणार. जो लिव्हिंग ग्रुप गेल्यानंतर जर आपण एखादा न्यूक्लिओफाइलला सबस्टिट्यूट केलं, लिव्हिंग ग्रुप हा कोणता ग्रुप आहे तुमचा इलेक्ट्रो निगेटिव्ह. इलेक्ट्रो निगेटिव्ह जाणार आणि त्याच्या जागेवर इलेक्ट्रो निगेटिव्ह येणार. मग इलेक्ट्रो निगेटिव्ह कोणता असणार आहे तुमचा न्यूक्लिओफाइल. मग ह्या CX बॉन्ड ब्रेक करून तर त्याच्या जागेवर जर न्यूक्लिओफाइल येत असेल तर आपल्याला मिळणार आहे C विथ न्यूक्लिओफाइल. म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो असणार आहे तुमचा अगेन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. तो तुमचा पोलर कोव्हॅलंटच असणार पण न्यूक्लिओफाइल आलाय कोणाच्या जागेवर, X हलाइडच्या जागेवर. मग ही जी रिएक्शन आहे ह्या रिएक्शनला म्हणायचं आपल्याला न्यूक्लिओफिलिक, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बघा आता या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये X गेला न्यूक्लिओफाइल आला विदाउट चेंज इन द हायब्रिडायझेशन ऑफ द कार्बन. कार्बनचं हायब्रिडायझेशन ऍज इट इज असणार. मग ही असणार आहे सबस्टिट्यूशन. पण आपण काय ऍड करतो याच्यामध्ये, न्यूक्लिओफाइल ऍड करतोय म्हणून मग ही असणार आहे तुमची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. रिप्लेसमेंट ऑफ द X बाय न्यूक्लिओफाइल दॅट इज कॉल्ड द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग आता आपल्याला सर्व न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघायचं आहे. मग आता बघितलं, नाउ नेक्स्ट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पहिली जी रिएक्शन असणार आहे ती तुमची अल्काइल हलाइड विथ द एक्वायस NaOH और एक्वायस KOH. आयदर वी कॅन यूज NaOH और KOH. वेन अल्काइल हलाइड विच इज रिएक्ट विथ द एक्वायस NaOH और KOH आफ्टर बॉइलिंग वी गेट काय मिळणार याच्यापासून, मग R काय म्हणतो आपण, X रिप्लेस बाय न्यूक्लिओफाइल. X हलाइड रिप्लेस बाय अ न्यूक्लिओफाइल वी गेट ROH. त्याच्यापासून काय मिळणार आहे मग आपल्याला, अल्कोहोल. काय असणार आहे, अल्कोहोल विथ रिमूवल ऑफ काय रिमूव्ह होत आहे, NaX. और जर पोटॅशियम यूज केला तर काय होणार आहे, KX. नाउ दिस इज द फर्स्ट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन.
नाउ द सेकंड वन, सेकंड आहे अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड. व्हेन आर एक्स रिएक्ट्स विथ सोडियम अल्कॉक्साइड, एन ए ओ आर, सोडियम. अल्कॉक्साइड अगेन बॉइलिंग. व्हेन अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ द सोडियम अल्कॉक्साइड वी गेट काय मिळणार, आर एज इट इज. रिप्लेसमेंट ऑफ हलाइड बाय कोणता ग्रुप असणार आहे, ओ आर, अल्कॉक्सी ग्रुप, ओ आर मायनस एन ए प्लस. हा जो ओ आर असणार याला म्हणणार आपण अल्कॉक्सी. हा कोणता ग्रुप आहे, अल्कॉक्सी ग्रुप. मग अल्कॉक्सी गेला कोणा सोबत, आला आर सोबत, मग त्याच्यापासून मिळणार आहे आर ओ आर, याला आर प्राईम म्हटलं म्हणजे इकडे येणार आर प्राईम विथ एन ए एक्स, विथ एन ए एक्स हा असणार आहे इथर. तर जर एक्झाम्पल बघितलं, एक्झाम्पल सपोज एक्झाम्पल आर दॅट इज द सी एच थ्री सी एच टू बी आर, याचं नाव आहे इथाईल ब्रोमाइड. काय नाव असणार याचं, इथाईल ब्रोमाइड. व्हेन इथाईल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ सोडियम मिथॉक्साइड, याचं नाव काय, एन ए ओ सी एच थ्री इज द सोडियम मिथॉक्साइड, गिव्ज काय मिळणार, सोडियम मिथॉक्साइड ओ सी एच थ्री मायनस एन ए प्लस. बी आर रिप्लेस बाय कशाने रिप्लेस होतोय, ओ सी एच थ्री ने. काय मिळणार याच्यापासून मग, सी एच थ्री सी एच टू एज इट इज, बी आर रिप्लेस बाय ओ सी एच थ्री. काय असणार आहे, ओ सी एच थ्री विथ रिमूवल ऑफ काय रिमूव्ह होते, सोडियम आणि बी आर मायनस एन ए बी आर. नाव दिस इज द प्रॉडक्ट, हा प्रॉडक्ट असणार आणि याचं नाव आहे इथर. कोणता इथर आहे, एका बाजूला इथिल आहे ऑक्सिजनच्या, एका बाजूला इथिल ग्रुप ऑक्सिजनच्या, दुसऱ्या बाजूला मिथिल ग्रुप, आधी ई येणार नंतर ए मिळणार, मग याचं नाव आहे इथिल मिथेल इथर, इथाइन मिथाइल इथर. नाव दिस इज द कॉमन नेम ऑफ दिस प्रॉडक्ट. काय केलंय, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये फर्स्ट झाले सेकंड झाले. नाव द नेक्स्ट वन थर्ड, थर्ड आहे ते म्हणजे व्हेन अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ आर प्राइम सी डबल बॉन्ड ओ ओ ए जी सिल्वर, थर्ड अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ आर प्राइम सी डबल बॉन्ड ओ ओ ए जी. व्हेन अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ सिल्वर एसिटेट और सिल्वर, हा एसिटेट नाही हा कार्बोक्सिलेट ग्रुप आहे. एसिटेट केव्हा येणार, जर आरच्या जागेवर काय असेल सी एच, आपण एक्झाम्पल मध्ये पुढे बघू. व्हेन अल्काइल हलाइड रिएक्ट विथ सिल्वर कार्बोक्सिलेट इट गिव्स, मग आता याच्यामध्ये पण काय असणार, कोणता बॉन्ड ब्रेक होतोय सर्वांनाच माहिती आहे, एक जाणार त्याच्या जागेवर कोण येणार आहे, न्यूक्लिओफाइल. मग न्यूक्लिओफाइल कोणता आहे, हा असणार आहे न्यूक्लिओफाइल ओ मायनस अँड दिस ए जी प्लस. काय प्रॉडक्ट असणार, आर. ब्रेकिंग कोणती होते, आर एक्सची. इकडे कोणता ब्रेक होतोय, ओ आणि ए जीचा, हा बॉन्ड इकडचा ब्रेक होतोय म्हणजे ऑक्सिजन ह्या अल्काइल ग्रुपला अटॅच होणार, मग त्याच्यानंतर ओ सी डबल बॉन्ड ओ आर प्राइम वी गेट, आणि याचं नाव असणार आहे इस्टर. काय आहे हा, इस्टर. नाउ द नेक्स्ट फोर्थ वन, फोर्थ जो आहे तो म्हणजे आर एक्स प्लस, बघा आता अल्कोहोलिक अमोनिया एन एच थ्री आर एक्स अल्कोहोलिक अमोनिया. आता याच्यातही कसं असणार, अमोनिया एन एच थ्री याचं स्प्लिटिंग कसं केलंय, एन एच टू एच, एन एच थ्रीला कसं स्प्लिट केलंय, एन एच टू एक्स, मग एन एच टू एक्स हा बॉन्ड ब्रेक होणार एन एच टू मायनस आणि एच प्लस. एच हा कोणासोबत जाणार, हलाइड सोबत एच एक्स फॉर्म होणार आणि एन एच टू
विच इज ऍक्ट्स ऍज अ न्यूक्लिओफाइल, आणि हा कुठे जाणार आहे अल्काइल ग्रुप सोबत, आर एन एच टू वी गेट द प्रायमरी अमाइन. तर याच्यापासून काय मिळतं आहे, प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन कधीही जर अल्कोहोलिक अमोनियाची रिएक्शन जर अल्काइल हलाइड सोबत घेतली, मग कोणताही प्रकारचा अल्काइल हलाइड असेल, प्रायमरी, सेकंडरी, इव्हन टर्शरी, तरी त्याच्यापासून काय मिळणार आहे, प्रायमरी अमाइन. जर आपण सपोज एक्झाम्पल बघितलं टर्शरी साठी, सी एच थ्री सी सी एच थ्री सी एच थ्री बी आर, काय आहे हा, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, व्हेन दिस टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विद द अल्कोहोलिक अमोनिया एनएच थ्री, एनएच थ्री रिप्रेझेंटेड बाय एनएच टू डॅश एच, वी गेट काय, एनएच थ्री चा जर स्प्लिट केलं तर कसं असणार आहे, एन एच टू एच, हा एच आणि हा बी आर, काय होणार, एच बी आर. एन एच टू कोणासोबत जाणार, ह्या टर्शरी ग्रुप सोबत, काय होते मग, सी एच थ्री सी सी एच थ्री सी एच थ्री अँड दिस इज द एन एच टू, वी कॉल इट ऍज अ प्रायमरी अमाइन. तरी हा सुद्धा कोणता आहे मग, प्रायमरी अमाइन. याला आपण टर्शरी म्हणणार नाही, इवन दो दिस अल्काइल इज अ टर्शरी, जरी हा टर्शरी ग्रुप असेल पण हा काय आहे, प्रायमरी अमाइन. प्रायमरी सेकंडरी टर्शरी कशाच्या बेसिसवर आपण ठरवतो, प्रायमरी अमाइन कोणता, सेकंडरी कोणता, टर्शरी कोणता, जर अमोनिया, आता अमोनिया असेल, अमोनियाचा एक हायड्रोजन गेला आणि त्याच्या बाजूवर जर आर एक आला तर याला म्हणणार प्रायमरी अमाइन. तर याचं नाव काय आहे, प्रायमरी अमाइन. आता ह्या एनएच टू याच्यातूनच बघू आपण, आर एक हायड्रोजन गेला त्याच्या जागेवर दुसरा एक आला, एक हायड्रोजन आहे आर एन एच आर, एनएच टू एक हायड्रोजन गेला त्याच्या जागेवर दुसरा एक आर आला तर हा असणार आहे सेकंडरी अमाइन. आता याच्यावरच बघूया, आर एन आर आर, मग हा असणार आहे टर्शरी. प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी कशावरून ठरवतो, जर अमोनियाचे आपण हायड्रोजन, एक हायड्रोजन रिप्लेस केला त्याच्या जागेवर एक अल्काइल ग्रुप आला, प्रायमरी. अमोनियाचे दोन हायड्रोजन रिप्लेस केले, दोन अल्काइल ग्रुप आले, सेकंडरी. तीन हायड्रोजन रिप्लेस करून तिघही अल्काइल ग्रुप आले तर त्याला आपण टर्शरी अमाइन असं म्हणणार, येतंय लक्षात. ओके, मग आता हा कोणत्या प्रकारचा अमाइन आहे, मग प्रायमरी अमाइन. नाउ द नेक्स्ट फिफ्थ वन, अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ के सी एन, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. सायमल्टेनियस आपण एक दुसरी रिएक्शन बघणार आहोत, आर एक्स विथ ए जी सी एन, सिल्वर सायनाइड. याचं नाव आहे सिल्वर सायनाइड आणि हा आहे पोटॅशियम सायनाइड. बघा आता काय प्रॉडक्ट कसे असणार, व्हेन अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ द पोटॅशियम सायनाइड, जर हा पोटॅशियम सायनाइड असेल तर प्रॉडक्ट कोणता असणार, अल्काइल ग्रुप रिमेन्स ऍज इट इज, काय ब्रेक करतो आपण, हा बॉन्ड आर एक्स बॉन्ड. मग हा जो एक्स आहे हा कोणासोबत जाणार, ह्या पोटॅशियम सोबत, आणि काय मिळतंय त्याच्यापासून, मग के एक्स, बरोबर आहे. आणि हा जो सी एन आहे तो कोणाला अटॅच होणार, या अल्काइल ग्रुपला. मग आता त्याच्यापासून मिळतंय आर सी ट्रिपल बॉन्ड एन, ह्या सी एन चं रिप्रेझेंटेशन, सी एन ला कसं रिप्रेझेंट केलंय, सी ट्रिपल बॉन्ड एन. ओके, नाउ द नेक्स्ट बघा आता काय आहे, याला काय म्हणणार, अल्काइल आणि हा जो ग्रुप आहे तो असणार आहे सायनाइड, अल्काइल सायनाइड. कोणता आहे हा, अल्काइल सायनाइड. याचं दुसरं नाव असणार आहे नायट्राइल. आता नायट्राइल कसा असणार, एक्झाम्पल वरून लक्षात येईल तुमच्या, बघा एक्झाम्पल जर बघितलं, फॉर एक्झाम्पल
फॉर एक्झाम्पल कसं असणार, CH3 CH2 Br हा असणार आहे इथाइल ब्रोमाइड. वेन इथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ पोटॅशियम सायनाइड वी गेट, मतलब प्रॉडक्ट कोणता असणार, प्रॉडक्ट कोणता असणार बघा. आता CH3 CH2 काय प्रॉडक्ट आहे, CH3 CH2, बी आर गेला त्याच्या जागेवर काय येतोय, सी ट्रिपल बॉन्ड एन. सायनाइडचं रिप्रेझेंटेशन कसं केलं आहे, सी ट्रिपल बॉन्ड एन, सी एन लिहिला असता तरी सुद्धा चाललं असतं, सी एच थ्री सी एच टू सी ट्रिपल बॉन्ड एन. मग आता याला जसं इथं हा इथाइल ब्रोमाइड आहे तसं दोन कार्बन म्हणतोय, म्हणजे हा काय झाला इथाइल सायनाइड. याचं दुसरं नाव काय असणार, मग आता किती कार्बन आहेत रे याच्यात, मग कार्बन किती आहे याच्यामध्ये, 1 2 3 तीन कार्बन, तीन कार्बन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, प्रोपेन. तर प्रोपेन आहे आणि हा असणार, आपण नायट्राईल ही म्हटलेलं आहे ना, एक नायट्रोजन म्हणजे हा झाला प्रोपेन नायट्राईल. दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड, CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N, विच इज कॉल्ड एज अ प्रोपेन नायट्राईल. हा काय आहे, इथिल सायनाइड, दोन कार्बन, इथाइल सी एन सायनाइड, याचं दुसरं नाव काय, मग प्रोपेन नायट्राइल. नाउ दिस इज द रिएक्शन फॉर के सी एन रिएक्ट विथ द अल्काइल हलाइड. मग आता जर आपण याच्या जर बघितलं नेक्स्ट वन, वेन अल्काइल हलाइड बघा आता काय आहे, रिएक्ट विथ AgCN सिल्वर सायनाइड, याचं नाव काय आहे, सिल्वर सायनाइड. वी गेट काय मिळतंय, आर एक्स अल्काइल हलाइड रिएक्ट विथ AgCN सिल्वर सायनाइड. तसंच असणार का मग, जसं आपण पोटॅशियम सायनाइडची रिएक्शन बघितला, के गेला सी एन लावला तर त्याच्यापासून सायनाइड मिळाला, पण आता याच्यापासून आपल्याला जो प्रॉडक्ट आहे तर तो असणार आहे आयसो सायनाइड. आयसो सायनाइड का म्हणायचंय, आता नाय आर हा गेला आणि हा पण झाला, काय मिळतंय बाय प्रॉडक्ट AgX हाच असणार. पण ज्या वेळेस सिल्वर असेल त्यावेळेस बॉन्डिंग ऍटम, जसं आपण पोटॅशियमच्या वेळेस बघितलं तर बॉन्डिंग ऍटम कोणता होता अल्काइल ग्रुपला, कार्बन सायनाइडचा कार्बन होता. जर सिल्वर सायनाइड असेल, सिल्वर असेल त्यावेळेस सिल्वर सायनाइड, मग बॉन्डिंग ऍटम काय असणार आहे अल्काइल हलाइडला, नायट्रोजन NC. मग NC ऍट आहे, सायनाइड आहे इकडे पण सायनाइड, पण जर पोटॅशियम असेल तर सायनाइडचा के ऍट, सॉरी सायनाइडचा सी ऍटॅच होणार, सिल्वर असेल तर सायनाइडचा एन हा काय असणार आहे अल्काइल ग्रुपला ऍटॅच होणार आणि तो बॉन्ड नायट्रोजन सोबत फॉर्म करेल. मग त्याच्यापासून काय होत आहे, आर अल्काइल ग्रुप सायनाइडचा NC. नाउ दिस इज कॉल्ड द अल्काइल आयसो सायनाइड. तर याला काय म्हणणार आपण, अल्काइल आयसो सायनाइड. मग आता काय असणार, अजून एक्झाम्पल जर बघितलं आपण, याची रिएक्शन जर बघितली कसं असणार, फॉर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल कसं आहे, CH3 CH2 Cl इथाइल क्लोराईड. वेन इथाइल क्लोराईड रिएक्ट विथ AgCN सिल्वर सायनाइड वी गेट काय मिळणार, AgCl बाय प्रॉडक्ट AgCl. सिल्वर असेल तर काय अटॅच करतो आपण, नायट्रोजन सायनाइडचा नायट्रोजन, मग प्रॉडक्ट काय असणार, CH3 CH2 N ट्रिपल बॉन्ड C, कार्बनची व्हॅलन्सी 4, नायट्रोजनची 3, इथे किती दिसते आहे 4 एक्स्ट्रा म्हणून पॉझिटिव्ह, कार्बनची कमी आहे म्हणून निगेटिव्ह. काय झाला हा, इथाइल आयसो सायनाइड, याचं नाव काय येणार मग, इथाइल आयसो सायनाइड. पोटॅशियम असेल तर सायनाइड ऍज वेल ऍज नायट्राइड, काय असेल सिल्वर असेल तर आयसो सायनाइड. नाउ दिस इज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नाउ द नेक्स्ट, परत तसंच आहे एक, वेन अल्काइल हलाइड
रिएक्ट्स विथ पोटॅशियम नायट्राइट एन डबल बॉन्ड ओ. दिस इज द पोटॅशियम नायट्राइट. हा काय आहे? नायट्राइट आहे. पोटॅशियम नायट्राइट काय असणार? ओ मायनस के प्लस. रिमूव्ह काय होत आहे? के एक्स. प्रॉडक्ट काय असणार? आर ओ आर ओ एन डबल बॉन्ड ओ याचं नाव असणार आहे अल्काइल नायट्राइट. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 BR इथाइल ब्रोमाइड. दीज इथाइल ब्रोमाइड रिएक्ट विथ कोणासोबत रिएक्शन करायची आपल्याला याची? आता पोटॅशियम नायट्राइड सोबत. के ओ एन डबल बॉन्ड ओ. दिस इज द पोटॅशियम नायट्राइड घेऊच. काय असणार याच्यापासून आपल्याला काय मिळतंय आता बघूया. मग आता काय आहे? CH3 CH2 रिमेन्स ऍज इट इज. के बी आर बाय प्रॉडक्ट के बी आर वी गेट काय होतंय? ऑक्सिजन बॉन्ड फॉर्म करतोय कोणासोबत? या CH2 सोबत. ओ एन डबल बॉन्ड ओ याचं नाव असणार आहे इथाइल. काय म्हटलं होतं आपण त्याला? नायट्राइट. मग हा काय येणार? इथाइल नायट्राइट. येतंय लक्षात? जर आता पोटॅशियमच्या जागेवर जर असेल तुमचा सिल्वर ग्रुप आर एक्स प्लस ए जी ओ एन डबल बॉन्ड ओ याचं रिप्रेझेंटेशन असं जरी आहे, काय म्हणतो आपण याला? सिल्वर नायट्राइट. बरोबर आहे. पण काय म्हटलं होतं आपण? जर के सी एन असेल तर सायनाइडचा सी बॉन्ड फॉर्म करतो, एजीसीएन असेल तर सायनाइडचा एन बॉन्ड फॉर्म करेल. मग इकडे पण काय आहे? सिल्वर आहे. म्हणजे ह्या सिल्वर नायट्राइट मध्ये नायट्रोजन काय करेल? ह्या अल्काइल ग्रुप सोबत बॉन्ड फॉर्म करेल. आणि मग त्याच्यापासून काय मिळणार आहे? आर एन डबल बॉन्ड ओ. आणि हा बॉन्ड ब्रेक होतोय म्हणजे इथे काय येणार? ओ मायनस. काय म्हणतोय? आर एन. पुन्हा सांगते काय? सिल्वर असेल तर नायट्रोजन बॉन्ड फॉर्म करेल अल्काइल ग्रुप सोबत. आर एन डबल बॉन्ड ओ ओ मायनस. तर याचं नाव येणार नायट्रो अल्केन. याचं नाव काय आहे मग? नायट्रो अल्केन. ओके, नाउ द नेक्स्ट. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा, तर याच्यामध्ये दोन प्रकारचं रिएक्शन आहे. एक असणार आहे SN1 रिएक्शन आणि दुसरी असणार आहे SN2 रिएक्शन. आपल्याला पहिली बघायची आहे SN2 रिएक्शन. SN2 रिएक्शन. आता या SN2 मध्ये 2 रिप्रेझेंट्स द बायमॉलेक्युलर. 2 रिप्रेझेंट्स अ बायमॉलेक्युलर. बायमॉलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ही रिएक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे. सबस्टिट्यूट करायचं आहे न्यूक्लिओफाइलला कोणाच्या जागेवर? हलाइडच्या जागेवर. कारण आपलं चॅप्टरच कोणतं आहे? आर एक्स अल्काइल हलाइड. मग एक्झाम्पल जर बघितलं, वेन CH3 BR मिथाइल ब्रोमाइड रिएक्ट विथ aqueous NaOH or KOH gives, तर त्याच्यापासून काय मिळणार आहे? CH3OH. Now this is the methyl alcohol. बघा आता हा काय आहे? मिथाइल अल्कोहोल. ही रिएक्शन आपल्याला याचा मेकॅनिझम बघायचंय. मग काय असणार याचा रेट? फर्स्ट स्टेप इज द रेट. SN2 का म्हणतोय? कारण हे काय आहे? बायमॉलेक्युलर. बायमॉलेक्युलर म्हणण्याचं रिझन काय? कारण ह्या रिएक्शन मध्ये रेट हा कोणावर डिपेंड आहे? त्याच्या सबस्ट्रेटवर ऍज वेल ऍज न्यूक्लिओफाइल दोघांवर जर रेट डिपेंड असेल
तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, बाय मॉलेक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणता येईल, मग रेट ऑफ दिस रिएक्शन, रेट ऑफ दिस रिएक्शन व्हिच इज डिपेंड्स अपॉन द सबस्ट्रेट एज वेल एज द न्यूक्लिओफाइल. सबस्ट्रेट कोणता आहे आपल्या याच्यामध्ये, सी एच थ्री बी आर. रेट डायरेक्टली साइन जाऊन इक्वल्स टू आला आणि एक कॉन्स्टंट प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला जातो. सबस्ट्रेट आहे तो म्हणजे सी एच थ्री बी आर आणि न्यूक्लिओफाइल आहे तुमचा ओ एच मायनस. काय सबस्टिट्यूट करणार आहे आपण, ओ एच मायनस, म्हणजे मग काय येणार, हा रेट दोघांवर डिपेंड आहे म्हणून मग त्याला काय म्हटलं आपण, बाय मॉलिक्युलर रिएक्शन. मग याचा मेकॅनिझम कसं असणार, मग आता मेकॅनिझम मध्ये काय, हा जो कार्बन आहे, कार्बनला किती बॉन्ड असतात, चार. कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो, चार. किती आहेत हायड्रोजन, तीन आहेत आणि एक बी आर. दोन, एक हायड्रोजन आणि हा एक बी आर, ते एका प्लेन मध्ये असणार. एक हायड्रोजन बिहाइंड द प्लेन असणार आणि एक असणार आहे इन फ्रंट ऑफ द प्लेन. हे झालं वेज फॉर्म्युला मध्ये मिथाईल ब्रोमाइडचं थ्री डी स्ट्रक्चर. दोन जे बॉन्ड असणार ते एका प्लेन मध्ये, हायड्रोजन आणि बी आर हे एका प्लेन मध्ये, एक हायड्रोजन बिहाइंड द प्लेन, एक आहे इन फ्रंट ऑफ द प्लेन. आता याची आपल्याला काय करायची, रिएक्शन न्यूक्लिओफाइल. आता न्यूक्लिओफाइलला आपल्याला काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायचंय बी आरच्या जागेवर. काय असणार, डायरेक्ट पॉसिबल आहे का, नाही, कारण आपल्याला हा जो न्यूक्लिओफाइल आहे, या न्यूक्लिओफाइलचा अटॅक हा सी बी आरच्या बॅक साइडने होतो. न्यूक्लिओफाइल अटॅक्स फ्रॉम द बॅक साइड ऑफ दिस सी बी आर बॉन्ड. सी बी आरच्या बॅक साइडने फॉर्म होणार, त्यावेळेस आपल्याला जी मिळणार आहे ती ट्रान्झिशन स्टेट एच एच एच. त्यावेळेस हे तिघ हायड्रोजन कार्बन वरचे एका प्लेन मध्ये येतील. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. बी सी बी आर बॉन्ड आणि सी एन यू बॉन्ड हे सायमल्टेनियसली, एक ब्रेक होतो एक फॉर्म होतोय. जो ब्रेक होतोय त्याला रिप्रेझेंट केले डॉटेड बी आर ने, जो फॉर्म होतोय त्याला रिप्रेझेंट केले डॉटेड एन यू. बघा आता न्यूक्लिओफाइल, पण आपण इथे न्यूक्लिओफाइल कोणता घेतला, आपण अरे लिहून घेऊ त्याला न्यूक्लिओफाइलला. न्यूक्लिओफाइल कोणता आहे आपल्या याच्यात, ओ एच मायनस दिलेला आहे त्यांनी, ओ एच मायनस, ओ एच मायनस. बघा काय असणार मग इथे, ओ एच मायनस. फॉर्मेशन ऑफ द सी ओ एच बॉन्ड अँड ब्रेकिंग ऑफ सी बी आर बॉन्ड टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. दोघही सायमल्टेनियसली होत आहे, मग ही जी आहे ती स्टेप स्लो स्टेपला ही रिएक्शन होते. दोघ डिपेंड आहे, रेट आपण काय म्हणतोय, रेट ऑफ दिस रिएक्शन डिपेंड्स अपॉन द सबस्ट्रेट एज वेल एज द न्यूक्लिओफाइल. दोघांवर डिपेंड आहे म्हणून आपण त्याला बाय मॉलेक्युलर म्हणतोय. जर दोघांवर डिपेंड आहे, न्यूक्लिओफाइलचा अटॅक पण त्या स्टेपला होतोय, म्हणजे ही काय आहे तुमची स्लो स्टेप, रेट डिटरमाइनिंग स्टेप. मग आता या रिएक्शन मध्ये ही जी ट्रान्झिशन स्टेट आपल्याला मिळते आहे, आता ह्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय असणार, कार्बन वरचे तिघ हायड्रोजन एका प्लेन मध्ये येणार. सी बी आर बॉन्ड पार्शियली ब्रेक होतोय, सी ओ एच बॉन्ड पार्शियली फॉर्म होते, टोटल ब्रेक झालेला नाही, म्हणून त्यांच्यावर जे चार्जेस असणार आहे ते हाफ असणार. हाफ आहे हा मायनस हाफ, हा मायनस हाफ, दॅट इज द मायनस वन. न्यूट्रलाइज असेल तर हा कार्बन वर किती येणार, प्लस वन. आता याच्यात जे असणार आहे हा जो सी एच सी एच, हा बॉन्ड अँगल असणार आहे 120 डिग्री. किती असणार आहे हा, 120 डिग्री. मग आता याच्यानंतर, याच्यानंतर काय असणार, ट्रान्झिशन स्टेट फॉर्म झाल्यानंतर याची एनर्जी, हाय एनर्जी, एनर्जी कशी असते याची, हाय असते. हाय असते म्हणजे आता बघा, हा सी बी आर बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक होणार आणि सी ओ एच बॉन्ड हा कम्प्लिटली फॉर्म होणार. ज्यावेळेस तो कम्प्लिटली ब्रेक होतो त्यावेळेस हे तीन हायड्रोजन, तिघांपैकी एक हायड्रोजन एक इन द प्लेन येणार आणि दोन असणार एक बिहाइंड आणि एक इन फ्रंट. मग एक जो आहे तो प्लेन मध्ये, एक असणार आहे बिहाइंड आणि एक असणार आहे इन फ्रंट.
फॉर्म कोणता होतोय? सी ओ एच. तो पण कुठे येणार? प्लेन मध्ये. हा असणार आहे आपला प्रॉडक्ट. याचं नाव आहे मिथाइल अल्कोहोल. आणि हे जे याचं कॉन्फिग्युरेशन असणार आहे, दॅट इज द इन्वर्जन इन कॉन्फिग्युरेशन. काय असणार आहे? इनवर्ड. इनवर्ड का म्हणतोय? कारण हा जो बॉन्ड आहे विच इज फॉर्म अपोजिट टू द सी बी आर बॉन्ड. सी बी आर च्या अपोजिट साइडला सी ओ एच बॉन्ड फॉर्म झालाय, म्हणून हे जे कॉन्फिग्युरेशन असणार आहे दॅट इज द इनवर्ड. इनवर्ट आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण? इन्वर्जन इन कॉन्फिग्युरेशन. नाउ द नेक्स्ट. आता याच्यामध्ये नेक्स्ट एसएन वन. एसएन वन याला म्हणणार आपण युनिमॉलिक्युलर. वन रिप्रेझेंट अ युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता युनिमॉलिक्युलर म्हणण्याचं कारण काय? कारण हा जो रेट असणार तो फक्त कशावर असणार आहे? सबस्ट्रेटवर डिपेंड असेल, नॉट ऑन द न्यूक्लिओफाइल. म्हणून मग याला काय म्हटलेलं आहे? युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता याच्यामध्ये आपल्याला यूज करायचा आहे टर्शरी. काय टर्शरी करायचं आहे? आपण त्याचं ज्यावेळेस नेचर बघणार आहोत, सबस्ट्रेट असेल, सॉल्व्हंट असेल, न्यूक्लिओफाइल, त्याचं सर्व दिलेलं आहे. मग आता हे असणार आहे तुमची युनिमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याची जी रिएक्शन असणार सी एच थ्री थ्री टाइम्स सी बी आर, याचं नाव असणार आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. काय आहे हा? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ एक्वायस एनओएच. एनओएच गिव्स द ओएच मायनस और एक्वायस केओएच. अगेन इट गिव्स द ओएच मायनस अँड विच इज ऍक्ट्स एज, आपण याला काय म्हणतो इथे? न्यूक्लिओफाइल. काय म्हणतो याला? न्यूक्लिओफाइल. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ और बॉइल्स विथ द एक्वायस एनएओएच गिव्स, आपल्याला काय मिळणार? सी एच थ्री थ्री टाइम्स सी ओ एच, याचं नाव असणार आहे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. काय आहे याचं नाव? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा असणार आहे प्रॉडक्ट. तर याला तयार करायचं आपल्याला याचं मेकॅनिझम बघून. मग मेकॅनिझम मध्ये पहिले आपण याला युनिमॉलेक्युलर म्हणतोय. युनिमॉलेक्युलर म्हणजेच काय असणार आहे? रेट हा फक्त कशावर डिपेंड असणार आहे? त्याच्या सबस्ट्रेट वर, नॉट ऑन द इट्स न्यूक्लिओफाइल. रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ओनली द सबस्ट्रेट. फक्त तो त्याच्या सबस्ट्रेट वर डिपेंड आहे. रेट इक्वल्स टू पोटॅशियम, सॉरी पोटॅशियम नाही, इट इज द कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे डायरेक्टली साइन जाऊन त्याच्या जागेवर काय येतोय? कॉन्स्टंट, एनी कॉन्स्टंट, अँड विच इज रिप्रेझेंटेड बाय द के. के कॉल्ड कायनेटिक कॉन्स्टंट. सबस्ट्रेट, सबस्ट्रेट कोणता आहे? सी एच थ्री थ्री टाइम्स सी बी आर. हा आहे सबस्ट्रेट. रेट फक्त याच्यावर डिपेंड आहे. मग आता याचं जर आपण मेकॅनिझम बघितलं, मेकॅनिझम कसं असतं? कार्बन जसं काय, एक वेज असणार, एक डॉटेड आहे, एक इन फ्रंट आहे सी एच थ्री, एक सी एच थ्री काय आहे प्लेन मध्ये, एक बिहाइंड द प्लेन, एक असणार इन फ्रंट ऑफ द प्लेन, आणि जो बॉन्ड ब्रेक करायचा आहे तो पण कुठे आहे? प्लेन मध्ये. तो पण कुठे आहे? प्लेन मध्ये. आता पहिली जी स्टेप, आता ही जी एस एन वन रिएक्शन आहे ही टू स्टेप रिएक्शन आहे. टू स्टेप आहे. एस एन टू होती तुमची वन स्टेप मेकॅनिझम. एस एन वन असणार आहे टू स्टेप मेकॅनिझम. एस एन टू होती बायमॉलिक्युलर. एस एन वन असणार आहे युनिमॉलिक्युलर. आता याच्यामध्ये काय असणार? फर्स्ट स्टेप. आता ही जी स्टेप आहे ती तुमची स्लो स्टेप रिएक्शन. मग ह्या सो स्लो स्टेप मध्ये काय होणार आहे? हा सी बी आर बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक होतोय. कम्प्लिटली ब्रेक झालाय म्हणजे काय मिळणार आपल्याला? सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री. हा बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक होतोय म्हणजे कार्बन वर येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज विथ बी आर मायनस. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे आता याला काय म्हणतो आपण? कार्बो कॅटायन.
कोणता कार्बोकॅटायन आहे? हा टर्शरी कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बनला तीन अल्काइल ग्रुप अटॅच आहे म्हणून टर्शरी कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज द कार्बोकॅटायन. अँड द बॉन्ड अँगल इन बिटवीन CH3 CH3 इज अ 120 डिग्री. हा जो बॉन्ड अँगल असणार आहे तो किती असणार आहे? 120 डिग्री. आता ही झाली तुमची पहिली स्टेप कार्बोकॅटायन. मग दुसऱ्या स्टेप मध्ये न्यूक्लिओफाइल. हा कार्बोकॅटायन कसा असणार आहे? प्लेनर. हा काय आहे? प्लेनर आहे. प्लेनर असल्यामुळे न्यूक्लिओफाइल आयदर अटॅक फ्रॉम द फ्रंट साइड एज वेल एज फ्रॉम द बॅक साइड, दोघ बाजूंनी त्याला काय आहे पॉसिबिलिटी आहे. म्हणजे न्यूक्लिओफाइल दोघ बाजूने त्याच्यावर अटॅक करू शकतो. मग काय असणार? आपण जर याला फ्रंट साइड, फ्रंट का म्हणतो आहे याला, कारण हा CBR बॉन्ड ह्या बाजूने आहे म्हणून याला फ्रंट म्हणणार. आता मग ही CBR ची ही फ्रंट साइड, मग ही कोणती असणार? बॅक साइड. आणि असणार आहे बॅक साइड. जर फ्रंट साइड ने जर फ्रंट साइड ने अटॅक केला, फ्रंट साइड, आणि ही असणार आहे बॅक साइड. जर फ्रंट साइड ने न्यूक्लिओफाइल, न्यूक्लिओफाइल कोणता आहे आपल्याकडे? OH मायनस. OH मायनस चा अटॅक जर ह्या बाजूने झाला तर काय प्रॉडक्ट मिळणार? OH आणि एक CH3. हे येणार आहे एका प्लेन मध्ये, एक जाणार बिहाइंड द प्लेन आणि दुसरा एक येणार तो म्हणजे इन फ्रंट ऑफ द प्लेन. ही असणार आहे फ्रंट साइड अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाइल. बॅक साइड ने केलं तर काय असणार? CH3 एका प्लेन मध्ये, एक जाणार आहे बिहाइंड द प्लेन, एक येणार आहे इन फ्रंट ऑफ द प्लेन, आणि जो फॉर्म होणारा तो आहे तो पण कुठे येणार आहे? प्लेन मध्ये. म्हणजे आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात आहे 50-50%. प्रॉडक्ट एकच आहे पण दोघांचं जे रॅसिमायझेशन, याला काय म्हणतो आपण? रॅसिमायझेशन. दोघांचं जे क्वालिटी असणार ती 50-50%, क्वांटिटी असणार ती 50-50%. मग एक असणार आहे 50% इन्वर्जन आणि दुसरा असणार आहे 50% रिटेन्शन. इन्वर्जन कोणाला म्हणणार? OH ने जर बॅक साइड ने अटॅक केला, CBR बॉन्डच्या बॅक साइड चा बॉन्ड फॉर्म होत असेल तर याला आपण इन्वर्जन म्हणणार. इन्वर्ट होते, इन्वर्जन कॉन्फिग्युरेशन. आणि हा काय? रिटेन्शन. रिटेन्शन कॉन्फिग्युरेशन म्हणजे 50% इन्वर्जन मिळतंय आणि 50% रिटेन्शन. मग याला आपण काय म्हणतो? रॅसिमायझेशन. याला काय म्हणणार आहे मग? रॅसिमायझेशन. प्रॉडक्ट काय असणार आहे? रॅसिमिक मिक्सचर मिळणार आहे. एक इन्वर्जन आणि एक असणार आहे रिटेन्शन. मग ही झाली तुमची ओव्हरऑल SN1 मेकॅनिझम.